माळी समाजाचे अधिकृत व्यासपीठ असलेले महाराष्ट्र माळी समाज महासंघाची सर्वसाधारण महासभा नाशिक येथे आयोजित करण्यात आली होती. हा महासंघ माळी समाजाच्या सामाजिक प्रश्नांसाठी समाजातील लोकांच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी कार्यरत आहे. राज्यभरातील या महासंघाचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी हरिश्चंद्र ढोके यांची सुरुवातीला बहुमताने निवड करण्यात आली. यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरुवात झाली. सर्वप्रथम महापुरुषांच्या फोटोला वंदन करण्यात आलं. अजेंड्यावरील सर्व विषय सर्वांना दिलेल्या कार्यक्रम प्रतिकेत समाविष्ट करण्यात आलेले होते. मागील झालेल्या खर्चास मंजुरी देण्यात आली. नवीन सभासदांची नोंदणी करण्यात आली. बैठकीचे अध्यक्ष हरिश्चंद्र ढोके हे या महासंघाचे विश्वस्त आहेत. यांनी नवीन विश्वस्त निवडीसाठी शोभा रासकर, पौर्णिमा महाजन, रेखा महाजन, प्रवीण महाजन, काशीनाथ जाधव, अजय गायकवाड, दीपक महाजन, अरवी माळी यांची नावे वाचून दाखवली व महासंघात आतापर्यंत यांनी केलेले कार्य सांगितले. बैठकीत आलेल्या महासंघाचे सभासद मोरेश्वर भुजबळ, बी बी भुजबळ, सचिन खलाने यांच्यासह अनेक सभासदांनी यावरील 8 नवीन विश्वस्तांच्या नावाला मंजुरी दिली व महासंघाच्या विश्वस्तपदी यांची एकमताने निवड झाली. थोड्याच वेळात नवीन विश्वस्त अरबी माळी यांनी सर्व विश्वस्तांसमोर महासंघाचे काम पुढे नेण्यासाठी महासंघात असलेले सचिव अनिल महाजन यांना महासंघाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यासाठी सर्व विश्वस्तांसमोर यांच्या नावाचा विश्वस्त अध्यक्षपदासाठी प्रस्ताव मांडला. त्यास अनुमोदन प्रवीण महाजन, अजय गायकवाड, दीपक महाजन, शोभा रासकर, ऍडव्होकेट पौर्णिमा महाजन यांच्यासह सभागृहातील अनेक सभासद यांनी अनुमोदन दिले. बैठकीत असलेल्या सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले. सभेने टाळ्यांच्या गजरात एकमताने सर्वांनी हात वर करून ठराव मंजूर केला व नवनियुक्त अध्यक्ष श्री अनिल महाजन यांचे बैठकीत जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. सभागृहातील कार्यकारिणी सर्वानुमते टाळ्यांच्या गजरात मंजुरी देण्यात आली. यावेळी अध्यक्ष श्री अनिल महाजन यांनी मुद्द्यांसह आपले मनोगत व्यक्त केले. समाजसेवक यांचे सर्वात पहिले आभार की आपण महाराष्ट्र माळी समाज महासंघाची धुरा एकमताने माझ्या खांद्यावर सोपवली आणि मी ती पूर्ण करू शकेन, परंतु मला यामध्ये तुमची सर्वांची साथ हवी आहे. महाराष्ट्र माळी समाज महासंघचं कार्य मी एकटा करू शकत नाही, कारण तुमच्या सर्वांची साथ असल्याशिवाय हे कार्य खूप मोठं आहे. जे तरुण असतील त्यांनी सहकार्य करावे, जे ज्येष्ठ असतील त्यांनी मार्गदर्शन करावे. आम्ही कुठे चुकत असलो तर आम्हाला समजून सांगावे, परंतु समाजाचं काम कुठेही मागे पडायला नको. मोठ्या प्रमाणाने समाजाचं काम आपलं वाढलंय पाहिजे. या महासंघाची रूपरेषा थोडक्यात मी माहिती पत्रकमध्ये आपल्याला सर्वांना दिलेलीच आहे की महासंघ कशा पद्धतीने चालवला जायचा, चालवला गेला आणि महासंघामध्ये नवीन कार्यकारिणी कशासाठी आपल्याला सर्वांच्या सहमतीने करून घ्यायची ते ह्या माहिती पुस्तकामध्ये आपण दिलेलं आहे. विषय पत्रिकेमध्ये पूर्णपणे आपण त्यात समावेश केलेलाच आहे. आज महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून डॉक्टर विजयराव बोरावके हे माजी अध्यक्ष अगोदर 2000 जेव्हापासून अध्यक्ष झाले तेव्हापासून त्यांनी अधिकृतरित्या एकही बैठक अशी बोलली नाही. मी सचिव जरी होतो आणि यात जे जुने विश्वस्त होते. CEO मनोज बडगुजर यांच्यासोबत सहसंपादक स्वप्नील कुमावत.